नमस्कार, मी प्राध्यापक वानकरे पी, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड। माझा विषय आहे मानसशास्त्र। आज आपण इयत्ता 12वी मानसशास्त्र पुस्तकातील 5 नंबरचा टॉपिक भावना, त्या भावनेमधील काही उपघटकांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत। यापूर्वी आपण भावनेची व्याख्या पाहिली, त्यानंतर भावनेबाबत विविध सिद्धांत किंवा दृष्टिकोन या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत, आणि त्यानंतर कोणकोणत्या मूलभूत भावना असतात त्या मूलभूत भावनेचा सुद्धा विचार केलेला आहे। मग आज आपण या भावनेमधील प्लुटचिक यांचा भावनिक आराखडा याचा अभ्यास करणार आहोत। प्लुटचिक यांनी त्याच्या आराखड्यामध्ये 8 प्रकारच्या प्राथमिक भावना सांगितलेल्या आपणाला दिसून येतात। त्यांच्या मते व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या भावना असतात, आणि त्या 8 प्रकारच्या भावना दाखवण्यासाठी त्यांनी भावनांचे चक्र तयार केलेले आपणाला दिसून येते, आणि त्या चक्राच्या भोवती त्यांनी कोणकोणत्या भावना असतात हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या मते प्रामुख्याने 8 प्रकारच्या भावना म्हणजे आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य, दुःख, उपेक्षा, क्रोध किंवा राग आणि तिरस्कार, अशा 8 प्रकारच्या भावना त्यांनी प्लुटचिक यांनी सांगितलेल्या आपणाला दिसून येतात। त्यांच्या मतानुसार प्रत्येक भावनेला विरुद्ध भावना असते। मग कोणतीही भावना असो त्या भावनेला विरुद्ध भावना असते असे त्यांचे मत असलेले या ठिकाणी आपणाला दिसून येते। उदाहरणार्थ आनंद ही भावना दुःख भावनेच्या विरुद्ध असलेली आपणाला दिसून येते। त्याचबरोबर भीतीची भावना ही राग भावनेच्या विरुद्ध असलेली आपणाला दिसून येते। म्हणजे प्लुटचिक यांनी हे भावनांचे चक्र तयार करून त्या भावना त्या चक्रावरती नमूद केलेल्या, दाखवलेल्या, प्रदर्शित केलेल्या आपणाला या ठिकाणी दिसून येतात। आता त्या चक्राचा जर विचार केला, भावनेच्या चक्राचा जर विचार केला, तर त्या चक्रामध्ये बघा, चक्राच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेने गेल्यास, चक्राच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेने गेल्यास भावनांची तीव्रता ही कमी होत चाललेली आपणाला दिसून येते, आणि चक्राच्या दिशेने आतमध्ये चालल्यास, केंद्राच्या दिशेने चालल्यास भावनांची तीव्रता वाढत असलेली दिसून येते, असे त्यांनी या ठिकाणी त्या चक्राच्या आकृतीनुसार दर्शवण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा, मी काय सांगितलं, भावनांच्या चक्राचा जर विचार केला तर चक्राच्या केंद्रभागी भावनांची तीव्रता ही अधिक असते, आणि केंद्रापासून बाहेरच्या बाजूनी जर आपण जाऊ लागलो, पुढे पुढे जाऊ लागलो, बाहेर येऊ लागलो, त्या ठिकाणी या ठिकाणी आपणाला भावनेची तीव्रता कमी झालेली दिसून येते। म्हणून रंग भावनेची तीव्रता वाढवतात असे त्यांनी सांगितलेले आपणाला दिसून येते। जितका रंग भडक, जितका रंग गडद, तेवढ्या प्रमाणात भावनेची तीव्रता वाढलेली, जास्त असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। ज्या भावनेला रंग नाही त्यामध्ये दोन प्राथमिक भावनांचे मिश्रण असलेले या ठिकाणी आपणाला दिसून येते। उदाहरणार्थ आनंद आणि विश्वास यांच्या मिश्रणातून प्रेमाची भावना निर्माण झालेली या ठिकाणी दिसून येते। प्लुटचिकच्या मते त्यामुळे भावना गुंतागुंतीच्या असतात
असे त्याचे त्यांचे मत आहे. भावनिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भावनेत कालांतराने कसा कसा बदल होत गेला याविषयी त्यांनी त्या ठिकाणी सविस्तरपणे सांगितलेले आपणाला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने प्लुटचिक यांनी आपल्या भावनेचा आराखडा या ठिकाणी सांगितलेला आपणाला दिसून येतो. आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे भावनिक अनुभवातील शारीरिक बदल. जेव्हा व्यक्तींच्या मध्ये भावना निर्माण होतात, भावनेचा उद्रेक होतो, तेव्हा व्यक्तीच्या शरीरामध्ये शरीर अंतर्गत आणि शरीर बाह्य बदल अशा दोन प्रकारचे बदल या ठिकाणी झालेले आपणाला दिसून येतात. शारीरिक बदल म्हणजे उद्दीपकास प्रतिसाद देताना शरीरात निर्माण होणाऱ्या स्वायत्त किंवा स्वयंचलित प्रतिक्रिया होत. जेव्हा तुम्ही साप पाहिला तेव्हा बोधनिक पातळीवर तुमच्या मेंदूमध्ये धोकादायक घटक म्हणून प्रथमता त्याची संवेदना निर्माण झालेली दिसून येते. हे संवेदन साप विषारी आहे, आपल्या जीवनाला घातक आहे, आपणाला कुठेतरी दंश करेल, चावेल, आपण मरेल अशा पद्धतीची आपण आपल्या पूर्वज्ञानाच्या आधारावर या ठिकाणी माहिती व्यक्त करण्याचा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. त्याचबरोबर ही शारीरिक उत्तेजना, मग जेव्हा व्यक्तीमध्ये शारीरिक उत्तेजना निर्माण होते तेव्हा व्यक्तीमध्ये वेगवेगळे बदल झालेले दिसून येतात. म्हणजे व्यक्तीच्या डोळ्यामध्ये किंवा नेत्रछिद्रामध्ये वाढ होताना आपणाला जाणवते. म्हणजे आपले डोळे असतात, आपल्या बाहुल्या असतात, विस्फारलेल्या, मोठ्या झालेल्या या ठिकाणी आपणाला दिसून येतात. त्याचबरोबर हृदयाच्या ठोक्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. साप बघितल्या आपण आपल्या हृदयाच्या श्वासोच्छ्वासाच्या गतीमध्ये वाढ झालेली या ठिकाणी दिसून येते. अशा वेळी आपण किंचाळण्याचा, ओरडण्याचा, रडण्याचा, आवाज काढण्याचा, मोठमोठ्याने हाका मारण्याचा, मला वाचवा असे म्हणण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण करीत असलेलो या ठिकाणी आपणाला दिसून येतं. म्हणजे या भावनिक पातळीवर आपणाला भीतीची भावना निर्माण झालेली दिसून येते आणि भीतीची भावना आपण अनुभवत असलेलं या ठिकाणी आपणाला दिसून येते. अशा वेळी स्वायत्त मज्जासंस्था व ग्रंथी संस्था मस्तक ग्रंथीला माहिती पुरवतात आणि मस्तक ग्रंथी वृक्कस्थ म्हणजे ॲड्रेनल ग्रंथीला माहिती पुरवल्यामुळे शरीरामध्ये ॲड्रेनलिन स्त्रावाची या ठिकाणी जास्त निर्मिती झालेली दिसून येते आणि त्यामुळे शरीरामध्ये शक्ती किंवा ऊर्जा किंवा ताकद निर्माण झालेली दिसून येते. ॲड्रेनलिन स्त्रावामुळे शरीरामध्ये जास्त शक्तीसाठा संचयित होतो आणि त्यामुळे आपण काय करतो, लढा किंवा पळा, साप समोर आहे त्याला मारायचं का तेथून पळ काढायचा अशा पद्धतीसाठी लागणारी आपल्या शरीरामध्ये जी ताकद असते, ऊर्जा असते, ती ऊर्जा या ठिकाणी निर्माण झालेली ॲड्रेनलिन ग्रंथीमुळे निर्माण झालेली या ठिकाणी आपणाला दिसून येते आणि या ॲड्रेनलिन ग्रंथीमुळे ॲड्रेनलिन स्त्रावाची शरीरामध्ये निर्मिती होते आणि अशा वेळी सापाला मारण्यासाठी आपण धावपळ करतो आणि त्या सापापासून संरक्षण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर आपण आनंद आणि हर्ष या भावनेचा जर विचार केला, आनंदाच्या वेळी हर्षाच्या वेळी खूप सकारात्मक भावना व्यक्तींच्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते. उदाहरणार्थ एखाद्याच्या वाढदिवसाची पार्टी असेल, अशा वाढदिवसाच्या पार्टीला आपल्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण झालेली असते आणि अशा आनंदाच्या भावनामध्ये आपल्या शरीरामध्ये डोपामाइन, सेरोटोनिन अशा प्रकारची संप्रेरके निर्माण झालेली असतात.
आणि त्यामुळे या संप्रेरकाचा आनंद भावनेशी मोठा मोठ्या प्रमाणात संबंध असलेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो. भावनिक अनुभवात निर्माण होणारे काही शारीरिक बदल आता आपण पाहणार आहोत. आता भावनिक अनुभवामध्ये दोन प्रकारचे या ठिकाणी बदल झालेले आपणाला दिसून येतात. पहिला बदल म्हणजे एक अंतर्गत बदल असतो आणि दुसरा बदल म्हणजे बाह्य बदल असतो. आता अंतर्गत बदलामध्ये कशा कशामध्ये बदल होतो, अंतर्गत बदलाचा जर विचार केला तर अंतर्गत बदलामध्ये मेंदू आहे, मध्यवर्ती चेतासंस्था आहे, स्वायत्त चेतासंस्था आहे, ग्रंथी संस्था आहे, वृक्कस्थ ग्रंथी आहे, लिंबिक संस्था आहे आणि अमॅग्डाला आहे. अशा विविध अंतर्गत कार्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे अंतर्गत घटक असतात अशा अंतर्गत घटकामध्ये जेव्हा बदल घडून येतो तेव्हा त्या घटकाला अंतर्गत बदल या नावाने या ठिकाणी संबोधले जाते. मग अंतर्गत बदल घडून आल्यानंतर काय काय होतं, तर अंतर्गत बदलामुळे व्यक्तीला काय होतं, हृदयाचे ठोके वाढलेले दिसून येतात, भीतीची भावना असेल तर अशा वेळी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढलेले दिसून येतात, व्यक्तीचा ब्लड शुगर रक्तदाब वाढलेला या ठिकाणी दिसून येतो, उच्च रक्तदाब या ठिकाणी निर्माण झालेला आपणाला पाहावयास मिळतो, शरीराच्या तापमानामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते, त्याचबरोबर लाल रस निर्मितीमध्ये घट झालेली दिसून येते, तोंडामध्ये कोणत्याही प्रकारची लाळ निर्माण होत नाही, तोंड आपले तोंड किंवा जीभ किंवा घसा कोरडा पडलेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो. त्याचबरोबर नाडीच्या गतीमध्ये पल्समध्ये नाडीच्या गतीमध्ये वाढ झालेली आपणाला दिसून येते, श्वसनाच्या गतीमध्ये वाढ झालेली दिसून येते आणि फुफ्फुसाचा विस्तार झालेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो आणि जठर आणि आंतड्यांच्या कार्यामध्ये घट झालेली या ठिकाणी आपणाला दिसून येते. अशा पद्धतीचे प्रामुख्याने अंतर्गत बदल शरीरामध्ये झालेले आपणाला दिसून येतात. तर आता बाह्य बदलाचा जर विचार केला, शरीरामध्ये बाह्य बदलाचा, बाह्य बदल आपण कशाला म्हणतो, जे बदल आपण डोळ्यांनी पाहतो ज्या बदलाची जाणीव आपणाला होते, जे बदल निरीक्षणक्षम असतात डोळ्यांनी पाहू शकतो अशा बदलाला आपण बाह्य बदल या नावाने आपण संबोधतो. उदाहरणार्थ बघा, एखादी व्यक्ती 2 वर्षापाठीमागे भेटली असेल आणि अचानकपणे आपणाला 2 वर्षानंतर भेटली तर त्या व्यक्तीच्या उंचीमध्ये बदल झालेला असतो, व्यक्तीच्या वजनामध्ये बदल झालेला असतो. हा जो बदल आपल्या डोळ्यांनी आपण पाहतो अशा बदलाला बाह्य बदल या नावाने आपण संबोधतो. आता बाह्य बदलामध्ये काय होतं, बघा आवाजामध्ये बदल झालेला दिसून येतो, त्याचबरोबर तीव्रता आणि स्वरामध्ये बदल झालेली या ठिकाणी आपणाला जाणवते. चेहऱ्यावरील आविर्भाव असतील, हावभाव असतील, किंवा स्नायू ताटरणे असेल, किंवा घाम येणे असेल, किंवा कपाळ तळहात पाय कपाळावर आट्या पडणे, एखादी गोष्ट ऐकल्यानंतर केस उभे राहणे, ताट होणे, नेत्र छिद्राचा आकार वाढणे, चेहरा लालबुंद होणे, अशा पद्धतीचे जे बदल असतात, त्वचेचे तापमान वाढणे, असे जे बदल असतात अशा बदलाला आपण प्रामुख्याने बाह्य बदल या नावाने आपण संबोधतो. म्हणजे अशा पद्धतीने भावनिक अनुभवातील शारीरिक बदलांचा जर विचार केला तर या शारीरिक बदलामध्ये प्रामुख्याने अंतर्गत बदल आणि बाह्य बदल हे दोन बदल या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता यानंतर भावनिक सुदृढता किंवा सुस्थिती कशाला म्हटलं जातं आणि त्याची कोणती तंत्रे आहेत त्या तंत्राचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. आता शारीरिक सुदृढता ही निरीक्षणक्षम संकल्पना मानली जाते. एखाद्याचं शरीर सदृढ झालं, एखाद्याच्या शरीराचा आकार वाढला, एखाद्याचं वजन वाढलं तर ते वजन आपण डोळ्यांनी किंवा शरीर आपण त्याचं डोळ्यांनी पाहू शकतो, म्हणून ही निरीक्षणक्षम संकल्पना म्हणून या संकल्पनेकडे पाहिले जाते. परंतु भावनिक सुदृढता या घटकाचा विचार करताना या भावनिक सुदृढतेचे आपण सहजगत्या निरीक्षण करत नाही, मापन करत नाही असे या ठिकाणी आपणाला दिसून येते. आपण एखादी परिस्थिती
दैनंदिन जीवन जगत असताना आपण एखादी परिस्थिती कशा पद्धतीने हाताळतो, सहजपणे हाताळतो का त्यामध्ये अडचणी निर्माण होतात का, त्या परिस्थिती हाताळताना व्यक्तीला ताणतणाव निर्माण होतो यावर प्रत्येक व्यक्तीची सुदृढता, भावनिक सुदृढता अवलंबून असलेली दिसून येते. एखादी परिस्थिती कशी हाताळता यावर सुदृढता आपणाला पाहायला मिळते. जीवन हे गतिमान असलेलं दिसून येतं. जीवनामध्ये चढ उतार हा प्रामुख्याने जाणवतो. जीवनामध्ये सकारात्मक अनुभव प्रत्येक वेळी येईल असे नाही. जीवनामध्ये व्यक्तीला नकारात्मक अनुभवाला सुद्धा सामोरे जावे लागते आणि असे करत असताना व्यक्तीला ताणतणावाला, संघर्षाला, वैफल्याला, न्यूनगंडाला तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ आपण कोणकोणत्या ताणकासमोर, ताणकाबरोबर जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे समवयस्कांचा दबाव असेल, त्याचबरोबर परीक्षेचा ताण असेल, काही आपल्या घरातील कुटुंबियांच्या आपल्याकडून अपेक्षा असतील, यामुळे ताण निर्माण होतो आणि त्यामुळे आपले चांगले स्वास्थ्य राखणे, आपण निरोगी राहणे आपल्या शरीराच्या दृष्टीने या ठिकाणी महत्त्वाचे मानले जाते. भावनिक सुदृढता हे जीवनाचे एक कौशल्य मानले जाते. भावनिक सुदृढता म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक भावनांना योग्य प्रतिसाद देण्याची ज्या व्यक्तींच्यामध्ये कुवत आहे त्याच व्यक्ती समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगताना या ठिकाणी दिसत आहेत. ज्या व्यक्तीला अशा घटकापासून त्रास होतो अशा वेळी त्या व्यक्तीला तणावग्रस्त राहावं लागतं. म्हणून मानवाला नेहमी नकारात्मक भावनेला सुद्धा तोंड देताना या ठिकाणी जीवन जगावं लागतं. नकारात्मक भावना टाळता येत नाहीत, त्याचा व्यक्तीने सराव केला पाहिजे आणि त्याला प्रतिकार केला पाहिजे, तरच व्यक्तीला शरीरामध्ये सुदृढता पाहता येईल. अन्यथा ती व्यक्ती निराशजनक आणि त्यातून एखाद्या आजाराला बळी पडलेली आपणाला दिसून येते. म्हणून भावनिक सुदृढता कशी साध्य करावी. आता भावनिक सुदृढता या ठिकाणी साध्य करण्यासाठी काही तंत्रे नाहीत किंवा काही मार्ग नाहीत किंवा काही लिखित असे नियम नाहीत, तर या तीन तंत्राचा जर वापर केला तर व्यक्तीला आनंदी स्वच्छ जीवन या ठिकाणी जगता येतं आणि सुदृढता जपता येते असे या ठिकाणी सांगितलेले आपणाला दिसून येते. म्हणून यामध्ये पहिलं तंत्र या ठिकाणी आपणाला सांगता येतं ते म्हणजे शारीरिक. आता शारीरिक तंत्र काय आहे? शरीराला जपण्यासाठी जे तंत्र असतं त्याला शारीरिक तंत्र या नावाने संबोधलं जातं. मग काय केलं पाहिजे? शरीर जपण्यासाठी योग्य आहार खाल्ला पाहिजे, आपल्या शरीराची आरोग्याची योग्यपणे काळजी घेतली पाहिजे. जे मेदयुक्त असतील, स्निग्धयुक्त असतील, प्रथिनेयुक्त असतील, कार्बोदके असतील, प्रथिने असतील, अशा पद्धतीचा आहार जर व्यक्तीने घेतला, सकस आहार घेतला, चौरस आहार घेतला, तर व्यक्तीचं शरीर सदृढ राहतं. योग्य वेळी आहार विहार केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. फळे भाज्या, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, अंडी इत्यादीचं सेवन केलं तर व्यक्ती सुदृढ राहते, सुदृढ राहण्यास मदत होते. म्हणून पहिलं शारीरिक तंत्र या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. आता दुसरं तंत्र आहे या ठिकाणी भावनिक तंत्र. आता भावनिक तंत्राचा विचार करताना व्यक्तीने प्रेरणा पातळीत वाढ करण्यासाठी ताणाचं व्यवस्थापन करणे या ठिकाणी पहिलं महत्त्वाचं मानलं जातं आणि ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या भावनांवर नियंत्रण असणे गरजेचे मानले जाते. अगदी मोहात जाऊन एखाद्या भावनेच्या आहारी गेल्यानंतर त्याचे सुद्धा विपरीत परिणाम या ठिकाणी झालेले दिसून येतात. व्यक्तीने या ठिकाणी फक्त वर्तमान काळाचा विचार करून जर जीवन जगलं तर व्यक्तीला या ठिकाणी पाठीमागच्या गोष्टी आठवण्यापेक्षा वर्तमान काळाचा विचार करून जीवन व्यक्ती जगू लागली तर व्यक्तीचं भावनिक स्वास्थ्य बिघडणार नाही. म्हणून भावनिक स्वास्थ्य ठरवण्यासाठी, वाढवण्यासाठी छंद जोपासणे, त्याचबरोबर मैत्रीचे संबंध वाढवणे, आनंद कार्यात भाग घेणे
इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यामुळे भावनिक सुदृढता निर्माण झालेली आपणाला दिसून येते। त्यानंतर सामाजिक तिसरा तंत्र। आता सामाजिक तंत्राचा विचार करताना इतरांसोबत अर्थपूर्ण संबंध ठेवणे, त्याचबरोबर भावनिक स्थैर्य उंचावणे, समाज कार्य करणे, समाज कार्यामध्ये वाहून घेणे, रात्रंदिवस समाजासाठी कष्ट करणे, यातून एक व्यक्तीला सुदृढता निर्माण झालेली दिसून येते। म्हणजे व्यक्तीच्या वाट्याला नैराश्य येत नाही, व्यक्तीच्या वाट्याला ताण निर्माण होत नाही, व्यक्तीला दुःखदायक जीवन या ठिकाणी विसरून व्यक्तीला आनंदी जीवन या ठिकाणी जगता येतं। म्हणून समाज सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी आपले कार्य करणे म्हणजेच हे सामाजिक तंत्रसुद्धा उपयोगी पडत असलेले या ठिकाणी आपणाला दिसून येते। म्हणजे अशा पद्धतीने भावनिक सुदृढता कशी साध्य करावी, भावनिक सुदृढता म्हणजे काय आणि त्यासाठी तीन तंत्राचा वापर करून आपण सुदृढता कशी मिळवतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि यानंतर शेवटचा घटक म्हणजे भावनिक सुदृढतेचे फायदे कोणकोणते असतात। आता भावनिक सुदृढता म्हणजे आपण आता पाहिलेलंच आहे, मग त्याचे फायदे कोणकोणते होतात, तर यामध्ये पहिला फायदा आपणाला तानाशी समायोजन। बघा, ज्या व्यक्ती सुदृढ आहेत, भावनिक सुदृढ आहेत, त्या कोणत्याही ताणाला सहसा सहजी डगमगून जात नाहीत। तानावर नियंत्रण मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। आणि तानावर जर एक वेळ आपण नियंत्रण मिळवलं तर आपणाला आपल्या आरोग्याला या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा त्रास निर्माण होत नाही। म्हणून प्रथमतः पहिला फायदा आपणाला सांगता येतो म्हणजे ताण नियंत्रण किंवा ताणाशी समायोजन। दुसरा या ठिकाणी फायदा आपणाला सांगता येतो उच्च स्वनियमन। आता उच्च स्वनियमन म्हणजे काय? व्यक्ती जीवन जगत असताना रागाची भावना, तिरस्काराची भावना, चिंता काळजीची भावना, मत्सराची भावना, क्रोधाची भावना, अक्रस्ताळेपणाची भावना, अशा विविध भावना व्यक्तीला भूताने झपाटल्यासारख्या या ठिकाणी झपाटत असतात। अशा भावनांच्यावर विजय मिळवणे, अशा भावना मुठीमध्ये पकडणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे या ठिकाणी फायद्याचे मानले जाते। तरच व्यक्तीला उच्च स्वनियमन करता आले असे या ठिकाणी म्हटले जाते। जेव्हा जेव्हा दुःखाची भावना येते, रागाची भावना येते, तिरस्काराची भावना येते, अशा वेळी आपल्या भावनेवर व्यक्तीला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे। आपल्या भावना काबूज राखता आल्या पाहिजेत, तरच व्यक्ती उच्च स्वनियमन करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे भावनिक सुदृढता निर्माण झालेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। तिसरा मुद्दा कार्यक्षमतेत विकास, कार्यक्षमता विकास हा तिसरा मुद्दा याचा फायदा मानला जातो। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या भावनेवर नियंत्रण ठेवतो तेव्हा कार्यक्षमतेमध्ये सुद्धा घट न होता वाढ झालेली दिसून येते। व्यक्ती शांत चित्ताने कोणत्याही कार्यामध्ये मग्न झालेली दिसून येते। कार्यामध्ये मग्न झाल्यामुळे कामाची पातळी वाढलेली दिसून येते, कामामध्ये प्रगती झालेली दिसून येते आणि त्यामुळे नवनवीन कल्पना व्यक्तीला सुचतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सुदृढतेचा फायदा झालेला आपणाला दिसून येतो। त्यानंतर चौथा फायदा या ठिकाणी आपणाला सांगता येतो तो म्हणजे नवनिर्मिती क्षमता किंवा सर्जनशील विचार असं म्हटलं जातं। आता सर्जनशील विचार म्हणजे काय? एखाद्या नव्या कलाकृतीला जन्म देणे, मर्यादेपलीकडचा उच्च कोटीचा आकाशाला गवसणी घालणारा विचार सुचणे, निर्माण होणे। मर्यादेच्या पलीकडे म्हणजे या भिंतीच्या पलीकडे काय घडत असेल, या डोंगराच्या पलीकडे काय घडत असेल, ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सर्जनशील विचार किंवा नवनिर्मिती या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं। मग अशा पद्धतीचा विचार सुचण्यासाठी सुद्धा भावनिक सुदृढतेचा एक फायदा या ठिकाणी मानला जातो। त्यामुळे व्यक्ती नवीन विचार सुचवितात,
शोधतात आणि त्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे शोध लावण्याचा त्याचबरोबर संशोधन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपणाला दिसून येतो. आणि शेवटचा म्हणजे जीवनाविषयी समाधान वृत्ती, म्हणजे अशा फायद्यातून व्यक्तीला एकतर ताणावर जय मिळवला, ताणाला हरवलं, रागाला चिंतेला हरवलं, तर शरीराला सुदृढता प्राप्त होते. आणि शरीराला सुदृढता प्राप्त झाल्यामुळे व्यक्ती या ठिकाणी जीवनामध्ये समाधानी राहिलेली आपणाला दिसून येते, व्यक्तीचं जीवन तृप्त झालेलं दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण या भावना या टॉपिकमधील प्लुटचिक यांचा भावनिक आराखडा पाहिला, त्याचबरोबर भावनिक अनुभवातील शारीरिक आणि अंतर्गत बदल पाहिले, आणि त्याचबरोबर भावनिक सुदृढतेची तंत्रे, शारीरिक भावनिक आणि सामाजिक तीन तंत्रे पाहिली, आणि भावनिक सुदृढतेचे विविध फायदे आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.